mean deviation md upon certain point of view. Mean deviation some group of data. Mean deviation for one group of data. One group of data is also one of my children. The XI and the table one of approximately less than XI and a frequency at the different number. There are one group of data. Okay. Sir, question repeat kara. Calculate the mean deviation about the mean of the following distribution. Of the following distribution. Calculate mean deviation about the mean of the following distribution. If distribution data for the table of the table say, pahla aste xi, dusra paara mode aste, dumri fi aste. XI आणि FI आपल्याला दिलेला असते त्याच्यावर काय करायचं आपल्याला मीन डेविएशन फाइंड करायचं ओके XI दिले आहे 10 11 व्हॅल्यू 13 14 आणि फ्रिक्वेन्सी दिले 3 व्हॅल्यू 18 व्हॅल्यू आणि 3 काय दिले आहे फ्रिक्वेन्सी दिले आहे XI सोल्यूशन दिले आहे Yes, sir. Okay, try formula. Mean deviation is equal to formula. Summation fi into mod di divided by summation fi. Fi of primary n is equal to summation fi into open. Accept by the n supply of the summation fi and accept you. Our formula for the formula of the mean deviation is equal to summation fi into mod di divided by summation of fi. Okay, bagaimana kaya kita lakukan?
पहला था मीन डायरेक्शन का नियम फॉर्मूला की हो जाते हैं मीन डायरेक्शन मध्ये फॉर्मूला मध्ये एक तर डीआई दिसतो आपल्याला डीआई म्हणजे आपल्याला माहिती आहे एक्स आय माइनस एक्स बार आहे एक्स बार म्हणजे आपण एक्स बार का फॉर्मूला परत केलो तर इथं समेशन एफ आय इनटू एक्स आय डिवाइडेड बाय समेशन एफ आय आपण फॉर्मूला केलो त्या फॉर्मूलावर काय करायचं आपल्याला टेबल शेअर करायचे आहे फ्रॉम टेबल मध्ये बघायचं आपल्याला पहिला जे दिले आपल्याला दोन्ही कॉलम घेऊन घ्यायचे आहे पहिला तर एक्स आय येते त्यानंतर दिले एफ आय दिले ओके काय दिले तर पर एक्स आय दिले आणि एफ आय दिले त्यानंतर काय बघा आता फॉर्मुला मध्ये काय ऐकायला लागणार आहे सगळं सब कसं कसं लागणार आहे बघा हा एफ आय तर एफ आय इनटू डी आय लागणार आहे आणि एफ आय इनटू एक्स आय हा डी पण लागणार आहे एक्सपर पहिल्यांदा आपल्याला फाइंड करून घ्यायचे एक्सपर फाइंड करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म घ्यावा लागतो ही कॉलम लागतो काय करायचं दोन कॉलम मध्ये आय एफ आय इनटू एक्स आय घ्यायचं ओके फोर्थ कॉलम मध्ये काय आहे आय एफ आय इनटू एक्स आय येणार फोर्थ कॉलम मध्ये काय आहे डी आय लागतो डी आय आपल्याला इथे घ्यायचं आहे डी आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स आय येणार जे डी आय येतोय त्याला नॉट मध्ये डी आय घ्या काय वाईट प्लस मध्ये येतं मायनस तुम्ही इथं डायरेक्ट घेऊ शकता इथं त्याला नॉट आपण तुम्ही घेऊ शकता त्याच्यात काय करा तर कॉलम सेपरेट करा मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सोपा नाही मिळत ओके तर काय करा कॉलम सेपरेट करायचं हा डी आय ते इथं असतो इथं मायनस मध्ये तर आले आंसर काय तर प्लस मध्ये येते वाईट काय झाले डी आय ते कॉलम ते येतं त्यानंतर फायनल आता फायनल फॉर्म काय फायनल फील मध्ये काय येणार एफ आय इनटू मॉड डी आय टेबल वैल्यू 80 वैल्यू आ गई थी ओके आता तुम्हाला सांगा कसे कसे कुठल्या कुठल्या कॉलम तो आपल्याला सम लागणार आहे सम लागणार आहे बघा ते सम म्हणजे समेशन सिंबल याला आपण काय म्हणतोय हा समेशन सिंबल सम आहे कशाचा एफ आय इनटू डी आय चा सम आहे तर एफ आय चा सम आहे आणि तर एफ आय इनटू एक्स आय चा सम आहे सम म्हणजे त्या कॉलमचा सम करायचा सगळे आपल्याला एक्स आय का सम लागणार आहे आपल्याला नाही सर थर्टी टू
No. लागणार आहे सर. यस सर लागणार आहे. पाचशे शहात्तर. 36. Yes, sir.
Okay, next. Serawat berikut. Yes, sir. Calculate mean deviation about the mean of the following distribution. Of the following distribution. X I equal to x. 3, 4. Sir, repeat karo. 5, 6, 7, 8. जी मारा से एग्जांपल है ना तो जैसे ने एग्जांपल ही लिया इधर पर तो टेबल चेंज कर रही है फोर नाइन टेन टेन सिक्स थ्री ओके चल प्ले मी डेवेलप अबाउट मी ऑफ द फॉलोइंग सॉल्व करायचं बघा सेम फॉर्म्युला आहे ना सेम फॉर्म्युला आल्यानंतर काय करायचं आता टेबल ते करूया टेबल मध्ये काय केलंय बघा इतकं सोपं आहे फक्त मला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे काय केलंय बघा त्याला ते एक्स आणि वाय काय काय दिले 3 4 242 212
5.3 Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Zero point seven. -0.3
1.195 answer it. Okay,
15
15. 20 plus 13. 50 is 50 divided by 2, 25 is 30 plus 14. 70. 78 divided by 2, 35 is 40 plus 50, 90 divided by 5 is 45. Terasipanos. Thank you.